आपल्या गावाताला किती बरं वाटतं ना, नाहीतर तिकडे त्या अंधाऱ्या खोलीमध्ये जीव नुसता घुसमटायचा मजा. आरती सुरू झाली वाटतं. रोज मी माझ्या हाताने सगळ्यांना प्रसाद वाटायचे, आज मीच प्रसाद वाटणार. सावे सावे व्याघ्रांबरफणीवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मणी. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणायां महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं बहुज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं. गुरुजी मी परत आली आणि हो आज प्रसाद मीच वाटणार. सावी सावी काय केलंस, देवाच्या प्रसादाला हात लावलास तू, तुला लाज नाही वाटत? अग तुला खरंच काही कळत नाही का, मुद्दाम करतेस तू हे सगळं? अग आम्ही आमची सावली सुद्धा पडू देत नाही देवाच्या प्रसादावर आणि तू तू थेट गाभाऱ्यापर्यंत. पण आधी प्रसाद मीच वाटत होते ना. हो पण आधी तू कुमारिका होतीस आणि नंतर सवाषण, आता तू विधवा आहेस सावी विधवा. आता कोणती शिवाशिव करण्याचा तुला अधिकार नाही. विधवा मुले ना देवाच्या जवळ जायचं नसतं असं काय देवानं सांगितलंय का? ठेव ते ताट खाली आणि चालते हो इथून. आणि आता देवळात यायचं असेल तर मागील दारानी आणि आमच्या बरोबर उभं राहायचं इथे बाजूला, कळलं? नाही मला ते जमायचं नाही. हा देव माझा आहे आणि तो माझाच राहील. मी त्याला सोडून कुठेही जाणार नाही. शिकवलत का तिला? हेच संस्कार केलेत का तिच्यावर? देव बाटवलाय तिनं, मंदिराचं पावित्र्य विटाळलंय, फार मोठं पातक घडलंय तिच्या हातून. अशानं महादेवाचा गावावर कोप होईल. अहो काय हो, आज तर हिच्या नवऱ्याचं 13 ना, मग आधी इथं कशी काय आली? अहो
या दुर्दैवी घटनेचा तिच्या बिचारीच्या मनावरती खूप परिणाम झालाय. हपकून गेली ती पार. तिला बरं वाटावं म्हणून मी इकडे घेऊन आलोय, पण ह्यातून सावरले की तिला सासरी धाडून देईन परत मी. कंठा, अरे अहो सावे, चल बघू. नाही आई, मी नाही येणार. त्याने घरात बसून राहायचं, समजलं? काय झालं असं? का सगळे चिडलेत माझ्यावर? आणि बाबा, तुम्ही सुद्धा तर रागवूनच बोलताय माझ्याशी. अगं तुला समजतंय का तू काय वागली असते? गावामध्ये आल्यानंतर सरळ महादेवाच्या मंदिरात गेलीस, गाभाऱ्यात गेलीस, प्रसादाला स्पर्श केलास. अगं काय गरज होती हे सगळं करण्याची? अगं बाळा, हे सगळं पाप आहे ग, पाप आहे. त्यात पाप बसलं. ज्या महादेवाने मला वाचवलं त्याचं मी दर्शन घेतलं, त्यात बिघडलं काय? अगं पण बाळा, देवळात जाण्यापूर्वी आम्हाला विचारायचंच तरी. अहो बाबा, पण विचारायचं काय? मी आधी तर कधीच विचारून गेले नव्हते. आणि बाबा, आता तुम्ही पण त्यांच्यासारखंच हे करू नको ते करू नको असं म्हणायला लागलं. मग त्या घरात आणि या घरात काय फरक राहिला? एक शब्द काढू कस तोंडात. त्याच्या पुढे आम्हाला विचारल्याशिवाय घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही, समजलं? सावी ताई, थांब थांब ताई. आपण तिच्याशी खूप कठोरपणे वागतोय असं नाही वाटत तुम्हाला? मला तरी बरं वाटतंय का तिच्याशी असं वागताना. पण आज देवळात काय गोंधळ घालून ठेवला तिने पाहिलं ना तुम्ही. आता पदोपदी आपल्याला समाजाच्या विरोधाला तोंड द्यावं लागणार. आज देवळात झालेल्या गोष्टीचा गावात बभरा झाला तर? पण नेमकं काय कारण घडलंय तिला परत घरी आणण्याच? नेमकं कारण कळलेलं नाही अजून. त्या टिळकांच्या घरामध्ये बरीच वादावादी झाली असं कळलं. पण ती सावी काही आपल्या सासरी परत जात नाही आता. ती जाते की नाही हे आपल्याला कळेलच. पण जनरीत सोडून निळकंठ आहोत आपल्या मुलीला घेऊन परत घरी आले ही काही साधी गोष्ट नाही. समाजाने घालून दिलेले नियम अगदी त्याच्या विरुद्ध जाऊन ते वागलेत. ही गोष्ट गावात कळायलाच हवी, पंचायती समोर मांडायलाच हवी. गोष्ट चूक आहे का बरोबर याचा निवाडा पंचायतीत होईलच. राज्य करणाऱ्या स्टार प्रवाह या वाहिनीचे व्हिडिओ आता तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.